मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. अशा 10 बैठका आज मी आयोजित केलेल्या आहेत जत तालुक्यामध्ये. लोकांना नेमक्या अडचणी काय आहेत, लोकांची दुखणी काय आहेत, गावाची काय कामं आहेत, वैयक्तिक असतील, सार्वजनिक असतील, तर त्या सगळ्या लोकांच्याकडून मी सूचना घेतो आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे दुष्काळाचा. इथली परिस्थिती अत्यंत भयावह झालेली आहे. पिण्याला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, जनावराला चारा नाही, आणि त्यामुळं सगळ्या लोकांची अग्रगण्य मागणी हीच आहे की जनावराला चारा उपलब्ध करून द्या, पिण्याच्या टँकर आहेत त्याच्या खेपा वाढवा. आणि आपल्या माध्यमातून मी सरकारकडे विनंती करतो की लवकरात लवकर चारा डेपो किंवा थेट अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावरती देण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं योग्य निर्णय घ्यावा. कारण इथं आता लाख लाख दीड दीड लाख रुपयाला जनावरं, दुपती जनावरं लोकांनी घेतलेली आहेत. आता त्यांचे 20-25 हजारापर्यंत दर खाली आलेले आहेत. म्हणजे कवडी मोल दरानं जनावरं आता विकायची बारी इथल्या शेतकऱ्यांच्यावरती आलेली आहे. आता ज्या आपण तलावाची पाणी करतो हा संक तलाव आहे. जत तालुक्यातला सगळ्यात मोठा तलाव आहे. जवळपास 576 MCFT याची कॅपॅसिटी आहे. एक थेंबर पण पाणी या तलावामध्ये नाही. अशी परिस्थिती सगळ्या या 70-80 गावामध्ये झालेली आहे. आणि म्हणून प्रशासन आणि माननीय सरकार यांच्याकडे मी पाठपुरावा करून लवकरात लवकर निर्णय करून घेण्यासाठी प्रयत्न करणार. आमच्याकडे 2-2 खेपा मंजूर आहेत, पण 10-10 दिवस टँकरवाला येत नाही. ते तर तुम्ही सगळ्या प्रत्यक्षात बघितलं. त्याबद्दल मी माननीय प्रांत साहेबांनाही फोन करून सांगितलं की यांचा तुम्ही आढावा घ्या. तर त्यांनी मला शब्द दिला की 7 तारखेनंतर लगेच 7 किंवा 8 तारखेला आम्ही सगळ्या या दुष्काळी पट्ट्यातल्या गावांचा आढावा घेतोय. टँकरची कुठं गरज आहे, कुठं टँकर मंजूर आहे, तिथं येत नाहीत, आणि आगाऊ खेपा आणखी कुणाला पाहिजे, तर त्याच्याबद्दलचा सगळा आढावा 7 किंवा 8 तारखेला घेण्याचा शब्द माननीय प्रांत साहेबांनी मला दिला आहे. आणि मी त्यांना विनंती केली की तुम्ही त्या दिवशी मला कळवा, मी स्वतः त्या बैठकीला हजर. म्हणून तुम्ही बघितलं गेल्या 14 ते 19 माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आता 22 नंतर एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र साहेबांचं सरकार आल्यानंतर दुष्काळी टप्प्यामध्ये सगळ्यात जास्त काम या सरकारने केलेलं आहे. सरकारचं मी विशेष अभिनंदन करेल की जत भागासाठी पहिल्यांदा 2000 कोटी एका दमामध्ये देणार हे पहिलंच सरकार आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचं मी विशेष अभिनंदन करेन. मी दुष्काळी तालुक्यातला आटपाडीचा. आम्ही टँकरसाठी आंदोलन करायचो, चारा छावण्यासाठी आंदोलन करायचो. आता तिथली परिस्थिती पूर्ण बदलली. आता आम्हाला ऊस तोड द्या, कारखान्याकडे आम्हाला मागं लागावं लागतं. आणि 2 वर्षानंतर या जत पूर्व भागातली सुद्धा हीच अवस्था होणार आहे. इथली एक ही मायमाऊली कारखान्यावरती ऊस तोडायला जाणार नाही. तिच्या हातातला कोयता घालवण्याचं पुण्याचं काम माननीय जलसंपदा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या खात्यावरती जमा होणार आहे. कारण इथला एकही शेतकरी ऊस तोडीला जाणार नाही. इथली परिस्थिती 2 वर्षानंतर अशी होईल की आम्हाला आंदोलन करावं लागेल की इथल्या आमच्या शेतकऱ्याला ऊस तोडीसाठी तुम्ही टोळी द्या, अशी परिस्थिती होईल. हा शेवटचा दुष्काळ व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न सरकारकडे करणार आहे. त्यांनी जे 1000 कोटीचं काम मंजूर केलं आहे ते सुरू आहे. ते काम पूर्ण व्हावं यासाठी आम्ही पाठपुरावा करू. आता 1000 कोटीचं टेंडर होतं आहे, तेही काम लवकर व्हावं यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी आणि इथली जनता बरोबर घेऊन आम्ही काम. कटलांच्या कारखान्यावरती ऊस तोडी करण्यासाठी जतचे कामगार पाहिजेत. त्यांना फक्त मोठेपणा करायची सवय लागली होती. 2.5 वर्ष जलसंपदा खात्याचे मंत्री आणि राज्यात मला वाटतं 10 का 9 अर्थसंकल्प त्यांनी मांडलेत. म्हणजे अर्थखातं त्यांच्याकडे होतं, तरीसुद्धा त्यांना काही पैसे देता आले नाहीत. 50 कोटी 100 कोटीच्या वर कुठल्याच योजनेला ह्यांनी कधी पैसे दिले नाहीत. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं एकमेव सरकार असं आहे 1000 कोटी 2000 कोटी 5000 कोटी याच्या खाली ते रक्कम देत नाहीत. आणि त्यामुळे जयंत पाटलाच्या ते कामच नाही. दुष्काळ हटवणं हे जयंत पाटलाचं काम नाही. ते फक्त इस्लामपूरपुरतं मर्यादित डबक्यात पोहणारा तो मासा आहे, तो मासा समुद्रात पोहणारा नाही. आणि त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा पण नाहीत, पण आमच्या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत. आम्ही त्यांच्या पाठीमागं लागू आणि सगळा दुष्काळ पूर्णपणे आम्ही संपवून घेऊ. शेवटचा थेट प्रश्न आहे, गोपीचंद पडळकरांचं लक्ष जत विधानसभेकडे आहे का, आणि हा जो दौरा आहे तो विधानसभेच्या दृष्टीने सुरुवात आहे का? मी राज्यभर फिरतो, महाराष्ट्रभर फिरणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळं माझं एक असं लक्ष आहे म्हणून मी इकडे आलो आहे अशातला विषय नाही. मी दर 15 दिवसानं जतला येतो, नेहमी येतो. मी काय आज पहिल्यांदाच इकडे आलो आहे अशातला विषय नाही. त्यामुळं माझं पूर्ण जिल्ह्याकडेच लक्ष आहे. जिथं कुठं अडचण असेल, जिथं कुठं लोकांना माझी आवश्यकता असेल, तिथं मी सगळीकडे जाणार.